नाशिक जिल्ह्यात ब्रह्मगिरी परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात उत्खनन सुरू आहे. सुरुंग लावून स्फोट करण्यात येत असल्यामुळे ब्रह्मगिरी ढासळण्याची भीती व्यक्त केली जाते. इथला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांनी. नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात फार्म हाऊस, प्लॉटिंग आणि विविध प्रकारच्या रिसॉर्टसाठी मोठमोठे सह्याद्रीचे डोंगर फोडले जात आहेत. आपण आहोत ब्रह्मगिरीच्या मागच्या बाजूला त्र्यंबकेश्वर तालुक्यामध्ये. आपण बघू शकतोय की त्र्यंबकेश्वरच्या एक्झॅक्ट म्हणजे आपण ब्रह्मगिरीची जी मागची बाजू आहे त्या ठिकाणी आपण बघू शकतो की पूर्ण डोंगर हा खणण्यात आला आहे. वेगवेगळे टप्पे करण्यासाठी डोंगराचे कपारी तोडण्यात आलेले आहेत आणि आपण बघू शकतोय की संपूर्ण माती जी आहे लाल माती ती आता ढासळू लागली आहे. आपण जर रस्त्यावर बघितलं तर हळूहळू हळूहळू ही सगळी माती खाली येते कारण पाऊस पडल्यानंतर ह्या डोंगरांचे भाग हे खचू लागलेत आणि पूर्ण माती ही रस्त्यावर या ठिकाणी येऊ लागली आहे. पूर्ण ब्रह्मगिरीच्या परिसरामध्ये अशा पद्धतीची बांधकामं सुरू आहेत. कोट्यवधी रुपयांचा फायदा कमवण्यासाठी भूखंड माफिया हे संपूर्ण डोंगर कोरताना दिसत आहेत आणि त्यामुळे जिल्हा प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे. खरं म्हणजे पर्यावरण प्रेमींनी या विरोधामध्ये मोठा लढा उभारलेला आहे. यासाठी दिल्ली स्तरापर्यंत त्यांनी तक्रारी केल्या आहेत मात्र तरीही वन विभाग आणि जिल्हा प्रशासन ज्या पद्धतीनं कारवाई करायला पाहिजे ती दिसत नाही. म्हणून संवेदनशील असलेला हा इको सेन्सिटिव्ह झोनचा परिसर आता हळूहळू नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट बबनसह योगेश खरे, झी मीडिया, नाशिक. छत्रपतींचा विचार म्हणजे